या ठिकाणी सर्व तिरंगा समिती आम्ही केलेला मागण्या पूर्ण आम्ही केलेला मागण्या पूर्ण अरे अशा कशा होत अरे अशा कशा आणि एवढी मोठी संख्या आहे आरपीएफ साहेब की एवढी मोठी संख्या असताना अनेक दिवसापासून वरंगाव रेल्वे स्टेशन हे ब्रिटिश काळापासून सुरू झालं तेव्हापासून सेवाग्राम एक्सप्रेस हा अपडाऊनचा थांबत होता. त्यानंतर सुरत अमरावती एक्सप्रेस सुरू झाला त्यापासून त्याचा स्टॉप होता. संध्याकाळची रेल्वे गाडी होती तिचा स्टॉप होता. परंतु कोरोना काळ लागला आणि आमच्या गावाला ग्रहण त्या माध्यमातून लागलं आणि तेव्हापासून या गाड्या बंद झाल्या. आमच्या काही दुसऱ्या वेगळ्या मागण्या नाहीये, परंतु सेवाग्राम एक्सप्रेस ही अपडाऊनची पहिले थांबत होती ती थांबली पाहिजे. महाराष्ट्राचा डाऊन एक्सप्रेस थांबला पाहिजे. अमरावती सुरत गाडी थांबली पाहिजे. बडनेरा नाशिक पुणे गाडी थांबली पाहिजे. त्यानंतर साईनगर शिर्डी एक्सप्रेस हा थांबला पाहिजे. त्यानंतर अजमेर पुरी हा एक्सप्रेस जो आहे तो सुद्धा थांबला पाहिजे. त्यानंतर आपल्या हिच्यामध्ये जे एक्सप्रेस गाड्या ज्या आहे पुण्याला जाण्यासाठी नाशिकला जाण्यासाठी याचा सुद्धा स्टॉप जो आहे तो हिच्यामध्ये झाला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही वारंवार करतोय. नागेश्वर उड्डाण पूल जो आहे नागेश्वरच्या खालून जाण्यासाठी नागरिकांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना त्रास होतोय, तिथे सुद्धा उड्डाण पूल झाला पाहिजे. त्यानंतर आमच्या सिद्धेश्वर नगरच्या जाण्यासाठी माझ्या माता भगिनी विद्यार्थी शेतकऱ्यांना जाण्यासाठी तिथे अंडर बायपास झाला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आमची कधीपासून आम्ही लावून धरली आहे. परंतु मागच्या वेळेस आमचं रेल रोको आंदोलन इथे आयोजित केलं होतं, तिथे डीआरएम साहेबांनी बोलवलं, त्यांना सांगितलं की आम्ही जीएमकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवतो. आता त्या गोष्टीला एक वर्ष झालं, डीआरएमचं कोण प्रतिनिधी आलाय का इथे? एक वर्ष झालं या मागण्याला तुम्ही जीएमकडे पाठवता, त्याच्या कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. वरंगावच्या रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशनची आरक्षण खिडकी सुरू झाली पाहिजे. आचेगाव येथे सुद्धा मेमो गाड्या थांबल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर हे ज्या अशा 12 प्रकारच्या मागण्या ज्या आहे या 12 प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही सर्व दिव्यांग बांधव असतील, वरंगाव शहर प्रवासी संघटना असेल अशा आणि सर्व कार्यकर्ते जे वरंगावकर आम्ही वरंगावकर इथे आलोय. आमची तुम्हाला विनंती आहे डीआरएम साहेब, आम्ही शांतता मार्गाने आलो. या अगोदरही तुम्ही आवेदन दिलं होतं, त्या संदर्भात आम्ही मुख्यालयाला अगोदरच याची कल्पना दिली आहे आणि पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जशी सूचना मिळतील तसं तुम्हाला तातडीने कळवण्यात येईल. बाकी हे जे आहेत मागे दिलेले आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू. रेल्वे प्रशासन तारीख जसं एक्वाड्रोन येईल, एक्वाड्रोन जसं येईल आमच्या मुख्यालयावरून जसं येईल.